ज्यांनी आपल्यासमोर अध्यक्ष ह्या नात्याने मनोगत व्यक्त केले असे असताले ॲडव्होकेट सोपानरावजी, संयोजक म्हणून ज्यांचं असणारं नाव आहे असे सचिन गायकवाड, निलेश बोर्डे उर्फ बंटीजी, या व्यासपीठावरती उपस्थित असणारे प्राध्यापक सोमनाथ साळुंके, पांचाळजी, गोविंद दळवी, फारूक अहमद, पक्षाचे असणारे जिल्ह्याचे प्रमुख प्रभाकर बखले, त्याच्याबरोबर दोंडजी शिरसाट, अमित भुईगळ, आणि ज्यांची गोविंद दळवी यांनी असणारं ओळख करून दिली असे असणारे कालिदास माने, की जे शिक्षक मतदारसंघामध्ये उभे आहेत, 30 तारखेला मतदान आहे आणि अपेक्षा आपण असं बाळगू की वंचितचा असणारा या मतदारसंघामध्ये विजय होईल. देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष आपण साजरे करतो. या 75 वर्षामध्ये आपण असणारा हा निर्णय करू शकलो नाही की आम्हाला असणारा कुठली व्यवस्था पाहिजे, आणि म्हणून सामाजिक, राजकीय, आर्थिक दृष्टिकोनातून जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय आपल्याला मिळत नाही. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण मी जसं मराठ्यांना म्हणत असतो की शिवाजी महाराज अस्तित्वात होते का? तो होते. त्यांनी त्यांचा काळ गाजवला का? गाजवला. त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या मावळ्यांनी काळ गाजवला का? पूर्ण गाजवला. त्यांचा एक इतिहास त्यांनी निर्माण केला की जे आज आपण 400 वर्षांनंतर सुद्धा त्यांचंच नाव घेतो, उद्या 400 वर्षांनंतर आपलं नाव घेतलं पाहिजे असा आपण इतिहास निर्माण करतोय का? तर नाही. आपण इतिहास निर्माण करत नाही. आपण हा विचार करत नाही की इतिहास सर सेना महाराज असते. यांना त्यांच्या कालावधीमध्ये नवा पंत सुरुवात करण्याची गरज काय होती? तुकाराम महाराज असतील, त्यांना असणारा वेगळा पंथ निर्माण करण्याची गरज काय होती? कबीर असेल, कबीराला नवीन पंथ निर्माण करण्याची गरज काय असेल? तर या देशामध्ये आज नाही तर चार्वकापासून एक वाद सुरुवात आलेला आहे. आणि तिथून आजपर्यंत आपण असणारा निर्णय घेऊ शकलेलो नाही. तू वाद काय नेमका? तू वाद आहे की इथे एक वैदिक धर्म की ज्याचा सगळा अर्क हा असणारा मनुस्मृतीमध्ये आहे, ती एक विचारसरणी आहे की जिने माणसा माणसामध्ये असणारा मतभेद केला, माणसा माणसामधल्या असणाऱ्या पायऱ्या उभ्या केल्या
आणि तुम्ही ज्या पायरीवरती आहे त्याच पायरीवरती तुम्ही असलं पाहिजे, वरती जाता येत नाही. चार्वकापासून ते असणारं सर्वांनी माणसं समान आहेत. माणसाचं कर्तृत्व वेगळं असेल पण माणसं समान आहेत. या समान माणसाचा आदर झाला पाहिजे. त्याला हक्काने जगता आलं पाहिजे, मानाने जगता आलं पाहिजे. ही लढाई सुरुवात आहे. यात संपली आहे का? अजिबात संपलेली नाही. गोविंद दळवींनी ह्या ठिकाणी जे मांडलं त्यालाच मी थोडस पुढे घेऊन जातो. की आपण असणारं एकाच धर्माचे आहोत, हिंदू धर्माचे आहोत असं आपण म्हणतो, पण मी त्याचे दोन भाग करतो. एक वैदिक परंपरेला मानणारा आणि एक संतांच्या विचारसरणीला मानणारा. दुर्दैवाने इतिहासाला सगळ्या संतांच्या विचारसरणीला मानणारा हा आत्ताच्या भाषेत जुन्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर शूद्र किंवा ओबीसी अशी असणारी परिस्थिती. आता ह्या शूद्र आणि ओबीसीला जुन्या इतिहासामध्ये आपण बघितलं तर जमिनीचा अधिकार नव्हता. काय का? त्यावेळेस उत्पादनाचं साधन जमीन होतं. त्याला व्यवसाय देण्यात आला होता पण त्या व्यवसायाचं त्याला व्यापारीकरण करता आलं नव्हतं. त्याच्या व्यापाराला बलुतं त्या ठिकाणी जोडण्यात आलं. आणि म्हणून कालांतराने आपण बघत असाल की इतिहासाला आलुतेदार बलुतेदार असा समूह निर्माण झाला. बलुतेदार हा शूद्रांमध्ये गेला, बलुतेदार हा जो आहे तो अस्पृश्यांमध्ये गेला आणि आलुतेदार जो आहे तो शूद्रामध्ये राहिला अशी असणारी परिस्थिती आहे. आता हा एक व्यवसाय आहे. अगोदरच्या काळामध्ये ज्याला मी त्याला म्हटलं की बघ जगण्याचं साधन काय होतं, बलुतं हे साधन होत. आत्ताच्या असणाऱ्या आधुनिक कालावधीमध्ये हे जगण्याचं साधन कमर्शियल साधन झालं, व्यावहारिक साधन झालं असं मी त्या ठिकाणी मानतो. ही जी मर्सिडीज गाडी आपण बघतो, सगळ्यांनी मर्सिडीज गाडी बघितली आहे. कुठे होते ती पहिल्यांदा मर्सिडीज गाडी झाली? कुठे? जर्मनीमध्ये. त्याचा मालक कोण आहे? त्याचा मालक आणि त्याचं अख्खं कुटुंब हे जे लोखंड होतं ज्याला आत्ता आपण असं लोखंड म्हणतो, शुद्ध करण्याची जी प्रक्रिया होती त्यांचा व्यवसाय लोखंड शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये होता. तिथल्या सरकारच्या ज्यावेळेस लक्षात आलं की यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि कुटुंबामध्ये आलेला व्यवसाय आहे म्हणून त्यांनी असं त्यांना विचारलं की तुम्हाला पत्रे वित्रे करता येतील का? ते म्हटले करता येतील का? नाही. त्यांना निधी दिला, पैसा दिला, पत्र्याचा कारखाना केला आणि हळूहळू पत्र्याचा कारखाना करता करता ते म्हटले आता वाफेवरती इंजन लावायला लागलं तर वाफेवरती गाडी का चालू दे? आणि
आज आपल्याला सरळ मर्सिडीज गाडी त्या ठिकाणी दिसते. माझा सांगण्याचा मुद्दा हा की ही कला आहे. की काही कला ही आपल्या देशामध्ये पारंपरिक स्वरूपामध्ये आली, एका कुटुंबातून म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीला, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीला, आणि त्याच्यामध्ये तो सुधारणा करत गेला. आजच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो त्याला, नवीन शब्द आलाय आधुनिकीकरण, स्किल डेव्हलपमेंट. आता काय शब्द वापरलेला जातोय, आधुनिकीकरण, स्किल डेव्हलपमेंट, कोणाचं बाबा ते नाही सांगायचं, त्याची योजना नाही करायची. फक्त आम्ही या सर स्किल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम आखलेला आहे, त्याच्यावरती एवढे पैसे ठेवलेले आहेत, त्याला अमुक केलेले अशी असणारी परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशमधला चर्मकार समाज हा बाबासाहेबांकडे एकदा गेला आणि तो असं म्हणाला की तुम्ही असं म्हणालात की ज्या ज्या व्यवसायाने आपल्याला हीनता येते ते सोडा. तर ते म्हटलं आमचा सगळा व्यवसाय हा जो आहे तो चमड्याचा आहे, त्यामुळे आम्ही हा सोडतो. बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलं हे सोडायचं नाही. ते म्हटले तुम्ही तर म्हणालात की हे सोडा, की ज्याच्यातून हीनता येते त्याच्यातून सोडा. ते म्हटले बरोबर आहे की जुन्या कालावधीमध्ये मार्केटिंग करता आलं नाही म्हणून तो हीनता आली. ज्यांच्याकडे संस्कृती नाही त्यांनी तुम्हाला हिनवलं, आणि तुमच्याकडे जी संस्कृती होती ती तुम्ही असं स्वीकारायला तयार नाही. आता मला सांगा, वाद्य जर करायचं असेल तर काय लागतं, संपड, अजून काय, लाकूड नाही मिळालं तर अजून काय लागतं, लोखंड. आता हे तीन कोणाकडे आहेत, आलुतेदार बलुतेदारांकडे आहेत ना, म्हणजे संस्कृतीचा मालक कोण. हे आम्ही असताना आमची संस्कृती हेच जे आम्ही उदो उदो केलं पाहिजे ते आम्ही उदो उदो करत नाही. त्याचं आत्ताच्या आधुनिक काळामध्ये जे मार्केटिंग केलं पाहिजे ते आपण मार्केटिंग करत नाही. आणि ज्यांची संस्कृती नव्हती, म्हणजे ज्यांचा लाकडाचा संबंध नव्हता, ज्यांचा लोखंडाचा संबंध नव्हता, ज्यांचा चमड्याशी संबंध नव्हता, असे म्हणतात की आम्ही असं ह्या देशाच्या संस्कृतीचे मालक आहोत. आता हे ह्या देशाचं विडंबन आहे की नाही मला सांगा. हे विडंबन ह्याच्यासाठी आहे की आम्ही आमचा अधिकार वापरायला तयार नाही आहोत. आम्ही जो आहे तो आमचा अधिकार वापरायला तयार नाही आहोत. ज्या दिवशी आम्ही असताना आमचा अधिकार वापरायला सुरुवात करू त्या दिवशी आपल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक झाली असेल एवढं लक्षात घ्या. त्या दिवशी सगळ्या प्रश्नांची सोडवणूक झाली असेल. कारण का आपण एक गोष्ट विसरलो की आता आपल्यावरती कोण इंग्रज राज्य करत नाही, आपल्या इथे असणारा मोगल आता राज्य करत नाही, आपणच आपल्यावरती राज्य करतो. फक्त एवढंच राहिलेलं आहे
की ते राज्य सार्वत्रिक राज्य झालं पाहिजे, एका कुठल्या समूहाचं आणि एका कुठल्या जातीचं होता कामा नये हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. बीजेपीवाले आरएसएसवाले माझ्यासमोर उभे राहत नाहीत. काय काय मी सरळ सरळ त्यांना विचारतो, ए बाबा तुमच्यापैकी कोण मुसलमान होणार आहे का सांगा. मी मौलवीला ताबडतो बोलवतो, मला 2 शिव्या देतात. काय लावले प्रकाश साहेब? आणि म्हटलं जसं तुम्ही मुसलमान होणार नाही तसं म्हटलं इथला समाजसुद्धा मुसलमान होणार नाही. तो त्याच्या परंपरेतला असणारा धर्म, आईबापाचा धर्म, वाडवडिलांचा धर्म हाच तो पाळत राहणार. मग म्हटलं इथं असणारा जर मुसलमान होणार नसेल आणि 80% या देशामध्ये हिंदू असेल तर म्हटलं मग मुख्यमंत्री हा झाला काय आणि तो झाला काय, त्याचा धर्म हिंदूच ना. ते म्हणतात तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आग लावता. म्हटलं आग लावण्यासाठीच मी उभा आहे त्या ठिकाणी. इथे जे अनेक माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे मांडलं ते वास्तव्य मांडलं. ते हे वास्तव्य मांडलं त्यांनी की इथला असणारा आलुतेदार बलुतेदार याला उमेदवारी मिळत नाही. आपण काय म्हणतो, यांनी द्यावी त्यांनी द्यावी. मी म्हणतो त्यांनी का द्यावी, मी माझं संघटन उभं करतो ना आणि माझं संघटन उभं करून मीच उमेदवारी देतो, दुसऱ्याकडे मागायला का जायचं. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की पहिल्यांदा एक गोष्ट करा, मान सन्मान करायचा, निश्चितपणे मान सन्मान करायचा, अनादर कोणालाच दाखवायचा नाही, पण कोणाला हार घालू नका. मान सन्मान निश्चित करायचा, तिथे कुठेही आपला असणारा किंतु परंतु मनामध्ये येता कामा नये, पण हार घालायचा नाही. ही मानसिकता आहे. की मी हार का घालावा, तो कोणाला तरी मोठा मानतो. आता मी एकाला कोणाला तरी मोठा मानत असेल तर मी लोकशाही मानत नाही, मी वर्चस्ववादी मानतो. आणि मग ही आपली एक मानसिक लढाई आहे, हे आपण असं लक्षात घेतलं पाहिजे. माझ्यामधली जोपर्यंत ही मानसिक गुलामी जात नाही, वर्चस्वाची संकल्पना जात नाही, तोपर्यंत मीच माझा राजा आहे असं कधीच होत नाही. किंवा मीच या देशाचा राजा आहे म्हणून असं जात नाही. खऱ्या अर्थाने या देशाचा मतदार हा मालक आहे. खऱ्या अर्थाने ह्या देशाचा मतदार हा मालक आहे आणि निवडून गेलेला माझ्या भाषेमध्ये तो नोकर आहे. ते निवडून गेलेले मला म्हणतात बघा कशाला लोकांना जागृत करताय. हा म्हटलं तुम्ही नीट वागा ना, तुम्ही नीट वागलात तर म्हटलं होतं याची गरज नाही. आता कुठल्याही राजकीय पक्ष तुम्हाला उमेदवारी देणार नाही, याचं कारण की भाई भतीजावाद पक्षांमध्ये आलेला आहे. निजामच्या कालावधीमध्ये सरदार होते, इनामदार होते, जागीरदार होते, बरोबर आहे. हे बरोबर आहे. पण मला सांगा, शिवाजी महाराजांनी
कोणाला तरी जागीरदारी दिली का, इनामदारी दिली का, गावं दत्तक म्हणून दिली का, जीवाला तरी दिली का नाही दिली? तर त्यांना या देशाची व्यवस्था किंवा त्यांच्या राज्यातली असणारी व्यवस्था ही समान पाहिजे होती. त्यांना व्यवस्था समान पाहिजे होती, राज्याची व्यवस्था आणि तिथला नागरिक याचा डायरेक्ट संबंध. जागीरदार, इमानदार, सरदार अशी त्यांना गरज नव्हती. आज आहे का जागीरदार, इनामदार, सरदार? आता आहे का? शिवाजी महाराजांची ही व्यवस्था संविधानाने मान्य केली. आणि ती अंतर्भूत केली. आता संविधान बदला म्हणून असणारी ती चर्चा चालू आहे. आहे की नाही? का? तर रयतेचा राजा आणि रयतेची पद्धत राज्य करण्याची ती आता सगळ्यांना खटकाय लागली आहे. जे जागीरदार होते, इनामदार होते, सगळे संपले. धर्माने सत्ता दिली होती तीही संपली. आणि मग संपवणार कोण? तर संविधान. बदल घडवणार कोण? तर संविधान. या संविधानातल्या विचाराच्या पायासरणी भरणारे कोण? ते इथल्या असणाऱ्या संतांपासून ते असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत. आणि मग हा बदल थांबवायचा असेल तर मग हे संविधानच बदला. ते बदललं की सगळी बदलाची प्रक्रिया त्या ठिकाणी थांबते. आपल्याला काय सांगितलं जाते? मी एक उदाहरण म्हणून देतो की अमेरिकेसारखी राष्ट्रपती निवडण्याची सिस्टम आपण आणली पाहिजे, पद्धत आणली पाहिजे, हा प्रचार होतो की नाही होतो? होतो ना? बा आपण सगळेजण इथे असणारा नाभिक समाजाचे बसलेलो आहोत. उद्या समजा एक नाभिक समाजाचा उमेदवार राष्ट्रपती पदासाठी मताला उभा केला, त्याला कोण मतदान देणार? कोण मतदान देणार? स्वतःला विचारा, त्याचं उत्तर स्वतःच द्या. आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही. आता ही व्यवस्था आहे, बरोबर आहे? आता इथे समजा उद्या असणारा ब्राह्मण उभा राहिला तर तुम्ही मतदान देणार की न देणार? देणार ना. पण तो तुम्हाला देणार नाही ना. आणि म्हणून ह्या संविधानाने उलट केलं. उलट काय केलं? कॉर्पोरेशनचं उदाहरण घेतो. औरंगाबादमध्ये आपण बसलोय. आता पुन्हा आणायचं चाललेलं आहे की ज्याच्या विरोधात आम्ही असं भांडतोय की थेट महापौर निवडण्याचा, सरपंचाच्या निवडणुका आता झाल्या थेट.
आत्ताच्या परिस्थितीमध्ये अजून औरंगाबादचा महापौर थेट निवडण्याची प्रक्रिया आलेली नाही. वार्डामध्ये नगरसेवक निवडण्याची प्रक्रिया सुरुवात होते. आता ह्या नगरसेवकामध्ये जर मी त्या असताना नुसतं आलुतेदारांचा विचार केला, नाभिक समाज आलुतेदारामध्ये येतो, सुतार समाज येतो, सोनार येतो, लोहार येतो, कासार येतो, जंगम येतो, परीट येतो, गुरव येतो, कुंभार येतो आणि हिंदू खाटिक येतो. अजून आहे त्याच्यामध्ये, पण मी एवढीच नावात घेतो. आता ह्या सगळ्यांनी ठरवलं की आपण एकमेकाला मतदान द्यायचं, तर नगरसेवक म्हणून निवडून येऊ की नाही येऊ? 100%. आता आपल्यामधून जर नगरसेवक निवडून गेला आणि उद्या महापौर या नगरसेवकातून निवडून जायचं झाला, तर नाभिक समाजाचा महापौर होऊ शकतो की नाही? निवडणुकीच्या माध्यमातून जी पद्धत आपण असताना अवलंबलेली आहे, या अवलंबलेल्या पद्धतीतून गाडं उलटं केलेलं आहे की परंपरेनं ज्याला सत्तेमध्ये ठेवलं नव्हतं. शिवाजी महाराजांचा कालखंड आपण असताना जर सोडला, तर आपण असताना चोपदार तरी होतो का? विचार आपण हा केला पाहिजे की आम्ही चोपदार तरी होतो का? तर नाही. शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये फक्त तलवार मिळाली, काय का त्या खाली तर त्या काळचा जो काळ होता तो तलवारीचा काळ होता, आणि ज्याच्या हातामध्ये तलवार त्याचं राज्य अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आपल्याला असणारं शिवाजी महाराजांनी एक राज्यकर्ता म्हणून उभा केला एवढं लक्षात घ्या. राज्यकर्ता म्हणून उभा केला, त्याच्यानंतर आला पेशवाई. त्या पेशवाईमध्ये एखादा तरी आपलं नाव घेणारा कोणी आहे का? घेऊ शकतो का? आपण घेऊ शकतो का? नाही. याचं कारण की पेशवाईच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी दिलेली तलवार ही आपल्या हातातून काढून घेतली आणि पुन्हा जुना व्यवसाय हा आपल्या माथी मारला एवढं लक्षात घ्या. आत्ताही तोच लढा चालू आहे, नवीन नाही. आम्ही काय म्हणतो इथं, सर्व हा सगळा आलुतेदार जो आहे तो ओबीसी आहे, शास्त्रीय शिक्षणापासून तो कोसो दूर होता, तेव्हा आता ह्याच्यामध्ये शिक्षण वाढवायचं असेल तर आरक्षण दिलं पाहिजे. नुसतं आरक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांनी त्या कुटुंबाने मुलाला शाळेमध्ये टाकावं म्हणून प्रोत्साहन भरता दिला पाहिजे, आणि उच्च शिक्षण घेत असेल तर त्याला स्कॉलरशिप दिली. हे जर मिळालं तर तो शिक्षण घेऊ शकतो, आणि या आधुनिक काळामध्ये स्वतःच्या कलेचं विकसित सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. पण जे जे सरकार आलं त्यांनी, मला माहिती आहे, विलासराव असताना करता आम्ही सरकारमध्ये होतो, विलासरावांना मुख्यमंत्री केल्यामुळे थोडंसं मानत होते. मी त्यांना म्हटलं स्कॉलरशिप द्याते, म्हटलं प्रकाशराव 1000 कोटी लागतील. म्हटलं सर 1000 कोटी लागत नाही विलासराव, 100 कोटी बस झाली. ते म्हटले 100 कोटी अधिकाऱ्यांना बोलवलं, ते अधिकारी म्हटले 1000 कोटी लागतील. मी म्हटलं तुम्ही 1000 कोटी देऊ नका, म्हटलं फक्त 100 कोटीची सोय करा.
जर विद्यार्थी शिल्लक राहिले तर म्हटलं होतं आपण देऊ, विचार करू. शंभर कोटी त्यांनी दोन वर्ष त्या ठिकाणी आम्ही मंत्रिमंडळामध्ये होतो तोपर्यंत त्यांनी दिली. बकराम पवार त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये होते, ते लढत होते, दोन वर्ष त्यांनी दिली. पहिल्या वर्षी 100 कोटीच दिले, त्याच्यापैकी फक्त 96 कोटीच लागले, 4 कोटी शिल्लक राहिले. त्या आम्ही विलासरावांना म्हटलं हे 1000 कोटीचा अधिकारी आहे ना, त्याला पहिल्यांदा सस्पेंड कर, डिसमिस कर, मोकळा हो म्हटलं. विलासरावांचा सत्कार व्हायला लागला, ते म्हटले पुढच्या वर्षी आपण देऊ. म्हटलं सत्कार घ्या, काही घरा पण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली म्हणजे प्रश्न संपला. 2 वर्षानंतर आमचं भांडण झालं सरकारमध्ये, बाहेर पडलो, 3 वर्षापासून स्कॉलरशिप बंद. प्रश्न हा आहे की आपण सत्तेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला पाहिजे ती मिळणार नाही. शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये तलवारीवरती राज्य चालत होत, आजच्या कालावधीमध्ये पेनाचं शिक्षण एवढं लक्षात घ्या. आजच्या कालावधीमध्ये पेनाचं राज्य चाललंय आणि पेन वापरायचं असेल तर शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. सार्वत्रिक शिक्षण करण्याच्या ऐवजी सरकार आता खाजगीकरण करायला निघाले शिक्षणाचं. आणि काय म्हणतात ते की ज्या पटावरती 20 मुलं नसतील त्या शाळा आम्ही बंद करणार. महाराष्ट्रातल्या 70% गावं अशी आहेत की ज्यांची लोकसंख्या म्हणजे कुटुंबाची लोकसंख्या ही 450 सुद्धा नाही. आता ज्या गावाची लोकसंख्या 450 त्या गावामध्ये प्राथमिक विद्यार्थी हा 20-25च राहणार आहे, त्याच्यावरती राहणार नाहीच. आम्ही त्यांना असताना म्हणतोय की तुम्ही माध्यमिक सुद्धा तिथे सुरुवात करा. माध्यमिक सुरुवात केलं तर त्याची संख्या 20 पेक्षा जास्ती मिळेल. का एका गावामध्ये 400 कुटुंबामध्ये तुम्हाला असणारा 70-80 शाळेमध्ये जाणारा विद्यार्थी त्या ठिकाणी मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे. पण शिक्षण बंद करायचं पेशवाईने जशी तलवार हातातून काढून घेतली तशा रीतीने ह्या आधुनिक कालावधीमध्ये आपल्या हातातून शिक्षण काढून घेतल्या जातं हे लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना शिक्षण सरकारच्या खर्चाने द्यायचं असेल तर फक्त 10,000 कोटी पाहिजेत. आत्ताचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये फक्त 10,000 कोटी दिले तर फिया घेण्याची गरज नाही कॉलेजच्या शिक्षणापर्यंत. ज्या महाराष्ट्र सरकारचं बजेट दर वर्षाचं 3.5 लाख कोटी आहे, 3.5 लाख कोटी आहे, त्याच्यामध्ये 10,000 कोटी देऊ शकत नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मानसिकता पाहिजे. मानसिकता पाहिजे. जिथे मानसिकता नाही, जिथे इच्छाशक्ती नाही, तिथे काहीच होणार नाही. आत्ताचं असणारं शासन
हे लुटारूंचं शासन आहे आणि त्याला आपणच सगळे जबाबदार आहात. मी दुसरं कोणाला दोष देत नाही. एकेकाळी वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्याशी आम्ही भांडायचो, तुम्ही हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजेत. चार पाच दिवसानंतर फोन यायचा, प्रकाशराव त्याच्यावरती पुन्हा चर्चा करायची, या जरा पण भांडू नका. बरं म्हटलं, चर्चा करू आपण. आणि मान्य व्हायचं. याचं कारण की ही सगळी माणसं गरिबीतून आलेली माणसं होती, गरिबीचे चटके बसलेले होते. आता परिस्थिती बदलली असेल तो वेगळा आहे, पण तीच गोष्ट तुम्ही अशोक चव्हाणाशी बोलायला गेलात, ठणठणा ठण प्रकाश अशी व्यवस्थाच नाही. मी त्यांना म्हणत असतो, अरे तुम्ही असताना इंग्रजीमध्ये सांगतो त्यांना, तुम्ही गोल्डन चमच्यातून जा खाताय. लोक म्हटलं पत्र्याच्या चमच्यातून सुद्धा खाऊ शकत नाही अशी व्यवस्था आहे. हे जे कुटुंबशाही लोकशाहीच्या माध्यमातून जी येते तिला पहिल्यांदा आळा घाला, खुणगाठ बांधा. याचा पोरगा उभा राहिला, मामा उभा राहील, चुलता राहिला, पहिल्यांदा पाडणार त्याला. लोकशाहीचं कुटुंबशाही होणार नाही. असंच एकदा वसंतदादांशी बोलत असताना, कारण का त्यांचं इंग्रजी आणि मराठी माझ्यासारखंच होतं, बोलता बोलता ते असं म्हणाले की प्रकाशराव हे आम्ही सगळं भोगलंय, त्याच्यामुळे तुम्ही सांगता हे काही नवीन नाही. मी पत्री सरकारमधला बंडखोर आहे, ब्रिटिशांनी माझ्या विरोधातलं 3 लाखाचं बक्षीस दे ठेवलं होतं, जो कोणी माहिती देईल ते कोल्हापूरवाले बसलेले. ते म्हटलं मला डबा कोण आणून द्यायचं, ज्याचं घर फाटकं तुटकं काही नसणार असा पोरगा मला आणून जेवण आणून द्यायचं. आता त्याच्या घरातला मला डबा यायचा, माझ्या बरोबरच्या साथीदारानं यायचा म्हटल्यानंतर अर्धं त्यांनी खाल्लेलं असतं आणि अर्धं आम्हाला आणून दिलेलं असतं. ही जाणीव आम्ही विसरू शकत नाही. आणि ही पिढी होती म्हणून आम्हाला ब्रिटिश तिथे पकडू शकले नाही. जाणीव असणारा कार्यकर्ता दुर्दैवाने आहे अजून, नाही असं नाही, अस्तित्वात आहे, पण तो या कुटुंबशाहीमुळे झाकल्या गेलेला आहे, दडपल्या गेलेला आहे, त्याला संधी मिळत नाहीये. आपण असणारा जे हे करतो की अमुक गोष्टी झाल्या पाहिजेत, अमुक गोष्टी झाल्या पाहिजेत, हे बरोबर आहे की त्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत, पण त्याच्यासाठी वातावरण ज्याला माहोल आपण म्हणतो हे आपल्याला निर्माण करावं लागतं. ती सुरुवात आपणच केली पाहिजे. आणि मागच्या निवडणुकीमध्ये सुरुवात केली, त्यावेळेस मला अनेक समूहामधले प्रकाश ह्यांना कशाला उमेदवारी दिली का, म्हटलं काय झालं चांगला नाही का तो, त्याचे तो कुटुंब म्हटलं कोणाचं सत्यमध्ये नाही आहे,
येऊ द्या. तो बोलू शकत नव्हता पण मला कळत होत. त्याच्या मनामध्ये आडी होती. आडी काय होती? लोहाराला उभं केलंय, कशाला लोहार समाजाच्या माणसाला मी मतदान देऊ? मी वरच्याला मानायला तयार आहे, मी माझ्या बरोबरच्याला मानायला तयार नाही, आणि माझ्या खालचा आहे त्याला तर मी मानायलाच तयार नाही. ही माझी मानसिकता बदलली पाहिजे. ही माझी मानसिकता बदलली पाहिजे. आणि म्हणून सत्तेचं सार्वत्रिक होईल त्यावेळेस होईल, पण आपण जर साथ दिलीत तर उमेदवारीचं सार्वत्रिकरण निश्चितपणे आम्ही एक दोन निवडणुकीमध्ये करू एवढं आपल्याला सांगू शकतो. मी मागच्या लोकसभेमध्ये अमुक उमेदवार अमुक समाजाचा, अमुक उमेदवार अमुक समाजाचा, अमुक उमेदवार, मला सगळे म्हणाले तुम्ही जातीवाद पसरवताय. म्हटलं समजा पसरत असेल तर पसरतोय, हे पत्रकारांचं म्हणणं. राजकीय मंडळी मिळाली की प्रकाशराव कशाला भांडण लावताय? त्याला माहित आहे मी काय करतोय ते. आम्हाला जरा बदलायला वेळ द्या ना. तुम्ही अचानक कसं आम्हाला एकदम बदलायला सांगताय? म्हटलं मी बदलायला नाही सांगत आहे, मी एवढंच म्हणतोय की दोन चार जण तुमच्याकडून येऊ द्या. सगळे येणार नाही मान्य आहे मला, पण दोन चार जण तर येऊ द्या. नाही नाही आपण पुढच्या निवडणुकीमध्ये बघू, या निवडणुकीमध्ये नाही. म्हटलं पाच वर्षामध्ये तुम्ही जगाल की मी जगाल याची गॅरंटी कुठे आहे? म्हटलं तर जे काय करायचं आहे ते आता करायचं आहे. ही जर प्रक्रिया आपण सुरुवात ठेवली, उमेदवारीचं सार्वत्रिकरण आपण असायला सुरुवात केली, तर आपण लक्षात घ्या सत्तेचं आपण सार्वत्रिकरण करतो आणि सामान्य माणूस हा शासनाचा पुन्हा केंद्रबिंदू मानतो. हे राज्य पुरोगामी राज्य का मानलं जातं? एकाच कारणासाठी मानलं जातं. एससी एसटीला आरक्षणामधून फ्रीशिप स्कॉलरशिप जी काही मिळायची ती मिळत होती. ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 90 साली व्हीपी सिंगाच्या माध्यमातून आपण आलो. परंतु या राज्याला पुरोगामी मानायचं देशभर जे मानलं गेलं त्याचं एकच कारण, ते म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून अविकसित असा एक शब्दप्रयोग त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केला. आर्थिक दृष्टिकोनातून अविकसित असा शब्दप्रयोग केला आणि तहसीलदाराला सांगितलं हे सर्टिफिकेट कोण मागायला आलं विचारपूस न करता त्याला देऊन टाकायचं. ते सर्टिफिकेट त्यांनी शाळेमध्ये दिलं की नादारीचा फॉर्म, आपण जुना माणूस असेल त्याला माहिती आहे की तो नादारीचा फॉर्म भरत असे. हा नादारीचा फॉर्म म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून अविकसित असणारा वर्ग, आणि अख्खी शाळातला विद्यार्थी हा आर्थिक दृष्टिकोनातून अविकसित अशा कॅटेगरीमध्ये व्हायचा, आणि शाळेचं शिक्षण कॉलेजचं शिक्षण हे शासन वेगळ्या पद्धतीने बघत होतं, जबाबदारी घेत होती. महाराष्ट्र हे पहिलं सरकार होतं त्यांनी ही कन्सेप्ट उभी केली, आणि म्हणून देशभर महाराष्ट्र हा पुरोगामी शाहू महाराजांचा महाराष्ट्र, शिवाजींचा महाराष्ट्र, बाबासाहेबांचा महाराष्ट्र अशी जोर त्याला झाली अशी असणारी परिस्थिती आहे. आपल्याला पुन्हा असताना ते उभं करायचं आहे. म्हणून मी जसं म्हणालो की इतिहासाला आता आपल्याला दिसतंय की
ओबीसीच्या अनेक जागा खाली जातात. याचं कारण 23-24% आरक्षणाच्या जागा मोकळ्या जातात. त्याचं कारण असं आहे, एका बाजूला फिया भरमसाठ वाढलेल्या आहेत, त्या आई वडिलांना परवडत नाही, आणि दुसऱ्या बाजूला असणारी स्कॉलरशिप बंद झाली आणि म्हणून त्याला सोयी करता येत नाही. यातून मार्ग आत्ताच्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून आपण जर बाळगला तर माझ्या दृष्टीने नाही. म्हणजे मी जसं कोविडच्या कालावधीमध्ये हा जो कारागीर वर्ग होता, शासनाला असं म्हणालो होतो की 25,000 तुम्ही त्याला सर अनुदान म्हणून द्या, 25,000 अनुदान दर वर्षाला तुम्ही द्या, जगण्याची साधनं तो स्वतःहूनच उभी करू शकेल. परंतु शासनाच्या तिजोरीतून कोणाला द्यायचं म्हटलं की यांना असं वाटतं की आपल्या खिशातलीच गेली, आपलं लुटलं गेलं. मी त्यांना असं म्हणायचो, अरे बाबा हे तुम्ही खा, आम्ही नाही नाही म्हणत तुम्हाला. 50,000 खायचे असेल तर फक्त असताना 50,000 5,000 फक्त काढा, 45,000 तुम्ही काढा, पण हे 5,000 तर लोकांना वाटा. मी जसं म्हटलं, दुर्दैवाने एका वाईट चक्रव्यूहामध्ये आपण असताना अडकलेलो. कुटुंबशाहीची सत्ता निर्माण करायची असेल तर 25 चमचे लागतात. आता त्या 25 चमच्यांना पोसावं तर लागणार. आता पोसायचं म्हटलं म्हणजे पैसा पाहिजे, आणि पैसा कमवायचा म्हणजे असताना चोऱ्या केल्या पाहिजेत. आता बाहेर चोऱ्या करता येत नाही म्हणून सरकारच्या तिजोरीत ती चोरी करायची, आणि सरकारच्या तिजोरीची चोरी करायची म्हटली म्हणजे लोकांचं कल्याणकारी योजना खाऊन मोकळं व्हायचं. या दुष्टचक्रामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र अडकलेला आहे. त्याला बाहेर काढायचं असेल तर मी जसं म्हटलं एकच निश्चय, एकच म्हणजे आजच्या या मेळाव्याचं फलश्रुती काय असं मला जर कोणी विचारलं आणि आपण जर ठरवलं तर ते होईल की आम्ही यापुढे घराणेशाही चालू देणार नाही. आम्ही घराणेशाही चालू देणार नाही. सामान्यातल्या सामान्य माणसाला आम्ही निवडून देऊ. कारण सामान्यातल्या सामान्य माणसाला निवडून द्यायचं म्हटलं की तो गावं फिरतो. मी पुन्हा एक उदाहरण देतो. मी साखर कारखान्याच्या विरोधात कोल्हापूर ते असणारा पुणे असा एक लॉंग मार्च काढला होता आणि एक पुस्तिका काढली होती त्यावेळेस, आणि म्हटलं हे सगळे चोर कारखान्याचे डायरेक्टर आहेत, एवढे एवढे खातात. त्या सगळ्या डायरेक्टरनी बोलवलं, प्रकाश भाऊ मी पैसे खातो हे बरोबर आहे, आम्ही नाकबूल करत नाही, पण आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकणार. म्हटलं फार फार मला 6 महिने जेल होईल, त्याच्या पलीकडे होणार नाही म्हटलं होतं. पण म्हटलं एक लक्षात घ्या, तुम्ही खाल्लेलं पचल्या जाणार नाही. ते म्हटले का? म्हटलं तुमची कुंडली मला लोकांनी आणून दिलेली आहे की कारखान्याचे डायरेक्टर होताना तुम्ही कसे होता आणि कारखान्याचे डायरेक्टर झाल्यानंतर आता काय झालं. मला म्हटलं कोर्टासमोर आणून एवढं दाखवावं लागेल की साहेब ह्याची आबरूच नाही आहे तर बेआबरू होणार कुठून? आबरू असेल तर बेआबरू होईल ना, आबरूच नसेल तर कुठून बेआबरू होईल? त्याच्यातले काय डायरेक्टर माझ्याशी बसले, प्रामाणिक डायरेक्टर होते, ते म्हणले प्रकाश ठीक आहे ह्याच्यातले काही करप्ट आहेत हे आम्ही मान्य करतो, पण हा कारखाना उभा करण्यासाठी आम्हाला काही कष्ट करावे लागले. त्यांचं म्हणणं बरोबर होतं, मी नाकारत नाही त्यांचं. मी एक प्रश्न विचार, तुम्ही आता देवळात गेलात
किती जण स्वतःहून त्या दानपेटीमध्ये पैसे टाकतात? हात वरती करा. एक. स्वागत आहे तुमचं. पण उरलेले नवसाशिवाय पैसे टाकत नाही. हे मला त्यांनी दिलेलं उदाहरण. ते म्हणले मग प्रकाशावर लक्षात घ्या की हा कारखाना उभा करण्यासाठी शासनाने आम्हाला सांगितलं की 10% तुम्ही जमा करा, 90% आम्ही हे करतो. हा एक कारखाना 25 कोटीचा आहे, 10% किती होतात तेवढं तुम्ही बघा. सभासदाकडून ते पैसे उभे करताना आम्ही किती झिजलो असेल हे लक्षात घ्या. माझा त्यांचा मतितार्थ माझ्या लक्षात आला की तो जोपर्यंत विश्वासपात्र झाला नाही, त्या शेअरहोल्डरच्या विश्वासपात्र झाला नाही तोपर्यंत त्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले नाहीत. मी जे आपल्याला वारंवार म्हणतो की घराणेशाही संपवा, त्याचं कारणच ते आहे की यापुढे विश्वासपात्रच कार्यकर्ता निवडून गेला पाहिजे आणि तो गेला की मग विकासाची कामं त्या ठिकाणी करतो हे आपण लक्षात घ्या. पण त्याचा जात धर्म काही असेल त्याची आपण बघण्याची गरज नाहीये. त्याच्यातला माणूस पण जागा झालेला असतो, त्याच्यातली करुणा जागो झालेली असते, त्याच्यातलं लोकांचं दुःख हे त्याच्या समोर आलेलं असतं. आणि म्हणून ही व्यवस्था बदलण्याचा आपलंच एक कार्य आहे हे आपण सर्व लक्षात घेतलं पाहिजे. आपण नवीन करतोय का? तर नाही. आपण फक्त संतांची जी शिकवणूक आहे, माणुसकीची शिकवणूक आहे. मी 2-4 वारीमध्ये गेलो तेव्हा मला लोकांनी विचारलं तुम्ही वारीमध्ये का गेलात, म्हटलं गेलो. म्हटलं तिथे सहभोजन होतं, दुसरं म्हटलं सहनिर्णय होतो, तिथे म्हटलं सहदुःख एकमेकांचं बघितलं जातं आणि म्हटलं हे सामूहिक जीवन आहे. या सामूहिक जीवनाचा म्हटलं तर आनंद व्यक्त करण्यासाठी गेलो. आता ही जी शिकवण आहे ही संतांची शिकवण आहे. आणि म्हणून इथलं संतांचं शिकवण संपवण्यासाठी घटना बदला असा असणारा भाग जो चाललेला आहे तिथे आपण असणारा सावध झालं पाहिजे एवढंच मी आपल्याला सांगेन. जे एक दुसरं एक उदाहरण देतो, या देशामधनं एकंदरीत 15 लाख विद्यार्थी बाहेर शिकायला जातात. आता एक विद्यार्थी बाहेर जेव्हा जातो तेव्हा त्याचा वर्षाचा खर्च हा 9 लाखाचा आहे. 4 वर्षासाठी जातो, 9 लाख आपण दिसले तर 36 लाख आणि राहणं खाणं वगैरे सगळं त्याचं असं मिळून येते एकंदर 50 लाख. मी इथल्या असणाऱ्या अनेक ह्या शिक्षण सम्राटांशी असते तर बसलो आणि बोललो. आज म्हटलं तर तुम्ही अजून 4-5 कॉलेजेस का काढत नाही? ते म्हटले प्रकाशराव तुम्ही म्हणताय बरोबर आहे की आम्ही काढू शकतो पण आम्हाला काढायचे नाहीत. का काढायचे नाहीत? तर आम्ही अजून 4-5 कॉलेजेस काढले. आम्ही आता जे 80,000 फिया घेतोय ते 80 लाखाचा घेता येणार नाही. आम्हाला पुन्हा 30-40 लाखामध्येच यावं लागेल. मी त्यांना असं म्हणालो की ही
एवढे विद्यार्थी बाहेर जातात असं तुम्ही बघितलं तर देशाचा किती पैसा बाहेर चाललाय. ते म्हटले प्रकाश ते जाऊ दे अहो त्याच्याशी काय घेणं देणं आहे, आमचं दुकान चाललंय तेवढं आम्हाला चालू द्या. म्हणजे शिक्षणाची आज जे सगळ्यात महत्वाचं आहे त्याची वाढ करण्यामध्ये शासनाला इंटरेस्ट नाही आणि जे शिक्षण सम्राट आहे त्यांनाही नाही, कारण का त्यांना त्यांची दुकानदारी चालवायची आहे. आणि म्हणून एका चक्रव्यूहामध्ये आपण असं अडकलोत हे माझं म्हणणं आहे. या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं असेल तर कुटुंबशाही आपण असं संपवली पाहिजे आणि ती या मेळाव्याचं एक फलश्रुती असं मी मानतो की आपण सगळेजण कटिबद्ध होऊया की यावेळेसचं माझं मत आमदाराच्या पोराला नाही, त्याच्या नातेवाईकाला नाही, त्याच्या जवळच्याही नातेवाईकाला नाही, तर जो कोणी कार्यकर्ता मला असं वाटतोय त्यालाच माझं मत जाईल, त्यालाच माझं मत जाईल आणि पुन्हा लोकशाहीचं सार्वत्रिकरण करण्याची माझी प्रक्रिया सुरुवात राहील. एवढं बोलून आपण मला शांततेने ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे.